साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा. बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला, इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 73 85 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. कुख्यात गुंडावर पोलिसांनी केले फायरिंग, आरोपी फरार होण्यात यशस्वी. आरोपी गुंडाने पोलिसांवर तलवारीने वार केल्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केले फायरिंग. विविध गुन्हे दाखल असलेला व फरार असलेला गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने पोलिसांवर तलवारीने वार केल्याने पोलिसांनी अतिउत्तरादाखल सदर गुंडांवर 3 राऊंड फायरिंग केल्याची घटना काल 31 ऑगस्टच्या रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान मलकापूर शहरात घडली. दरम्यान नव्यानेच दाखल झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज 1 सप्टेंबरच्या सकाळी मलकापूर येथे घटनास्थळी भेट दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 31 ऑगस्ट रोजी 10:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की विविध गुन्हे दाखल असलेला व फरार असलेला आरोपी मनोज सिंग सिकंदर सिंग टाक राहणार म्हाडा कॉलनी हा म्हाडा कॉलनी येथे आला असून तो शेजारी राहणाऱ्या लोकांना मारहाण करीत आहे. माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वर्गे हे पोलीस अधिकारी, अंमलदार व इतर पोलीस स्टाफसह म्हाडा कॉलनीमध्ये पोहोचले. दरम्यान पोलीस आरोपीच्या पत्नी व आयसी बोलत असताना झाडाझुडुपात लपून बसलेला मनोजसिंग टाक हा तलवार घेऊन धावत आला व त्याने पोलीस उपनिरीक्षक सुनील घुसळे यांच्यावर तलवारीने वार केला, परंतु सदर वार त्यांनी हुकविला. त्यानंतर नमूद आरोपी हा इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावला. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्गे यांनी सोबत असलेले शस्त्रधारी पोलीस कॉन्स्टेबल शुभम ठाकरे यांना पोलिसांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने त्यास हवेत फायर करण्याबाबत सांगितले, म्हणून 2 गोळ्या फायर केल्या. तथापि आरोपीनामे मनोज सिंग टाक हा आणखी चवताळून पोलिसांच्या मागे तलवार घेऊन धावला, म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्गे यांनी आरोपीच्या दिशेने फायर करण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल शुभम ठाकरे यांनी 3रा फायर आरोपीच्या दिशेने केला, परंतु आरोपीने सदरचा वार चुकवून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी बाजूच्या झाडाझुडुपात पसार झाला. आरोपी मनोज सिंग टाक हा कुख्यात आरोपी असून त्याच्यावर पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे मालमत्ता चोरीचे तसेच शस्त्र अधिनियम अन्वये बरेच गुन्हे दाखल आहेत व नमूद आरोपी 8 गुन्ह्यांमध्ये पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज 1 सप्टेंबर रोजी सकाळी सदरच्या घटनास्थळी भेट दिली व नमूद फरार आरोपीचा शोध व गुन्ह्याच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले. ठाणेदार श्री गिरी यांच्या मार्गदर्शनात आरोपीचा शोध घेण्याकरिता विशेष पथके नेमण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.